उद्धव ठाकरे का मानसिक स्वास्थ्य खराब हो गया है, ऐसा कहते हुए प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने उद्धव ठाकरे की टिप्पणी पर कड़े शब्दों में प्रतिक्रिया देते हुए कहा कि 14 करोड़ लोगों का सर्वे किया गया तो मेरिट लिस्ट में देवेंद्र फडणवीस नंबर वन पर हैं, क्योंकि लोगों के मन में उनका नाम एक अंतर्राष्ट्रीय नेता के तौर पर है। महाराष्ट्र में निकम्मे लोगों का किया तो सर्वे हो तो सबसे पहले नंबर पर उद्धव ठाकरे होंगे। जगातल्या कुठल्या एजन्सी मार्फत तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक एक वर माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील, कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे। आणि एक दुसरा सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण, त्यामुळे सर्वात टॉपवर एक नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। खरं तर उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे, कोणी सभा घ्यायला तयार नाही, त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही। उद्धव ठाकरेंनाही माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत। 18 खासदार मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या वेळी 2019 निवडून आले, यावेळी शरद पवारशी सोबत आणि काँग्रेससोबत बसून उद्धव ठाकरेंनी आपला जनाधार संपवला। 18 खासदाराचा नंबर उद्धव ठाकरेंचा दिसणारच नाही आणि त्यामुळं त्यांना भीती वाटू लागली। निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता ज्या गोष्टी निरर्थक आहे, महाराष्ट्राच्या जनतेला त्या गोष्टीची गरजच नाही आहे की महाराष्ट्राच्या जनता ज्या गोष्टी अपेक्षित करत नाही आहे, हे झालं ते झालं टोमणे मारणं, खरं तर कोणी या बाबीला लक्ष देत नाही। जनतेला विकास पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुरांना काम पाहिजे आहे, शेतकरी शेतमजुराला शेतकऱ्यांना भाव पाहिजे आहे, सोयाबीन कापसाचे प्रश्न सुटले पाहिजे, धानाचे प्रश्न सुटले पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे। जाणता राजे कृषी मंत्री असताना शरद पवारजी ना हमी भाव मिळायचा, ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळायचा, ना शेतकऱ्यांना कधी वीज मिळायची, ना शेतकऱ्यांना कधी सोलर पंप मिळायचे। शरद पवारजी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर ॲग्रिकल्चरमध्ये गेला होता। मोदीजींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं केलं आणि म्हणून आज शेतकरी किमान अशाही परिस्थितीमध्ये, अतिवृष्टी आहे मोठ्या प्रमाणावर, त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्या ठिकाणी मजबूत आहे। पण शरद पवारजी आता गोष्टी करताय शेतकऱ्याच्या, आपण कृषीमंत्री म्हणून त्या काळामध्ये तुमचा इतिहास जरा पाहिला पूर्वाश्रमीचा, सर्वात जास्त महाराष्ट्राच्या शेतकरी अन्याय कोणी केले असतील तर शरद पवारजी आपण केले आहेत। आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचा पुळका आपण दाखवू नका, मोदीजीची गॅरंटी आहे शेतकऱ्यांना मजबूत करण्याची।